मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही. तो राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांच्या राष्ट्रीय पक्षामध्ये कोणी कोणाला पदाधिकारी करावं काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. आम्हाला बोलण्याचा पण राईट नाही आहे त्याच्याबद्दल. तो सर्वस्वी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि एक गोष्ट खरी आहे, तो पक्ष 3 वर्ष झाल्यानंतर अध्यक्ष बदलत असतात. म्हणजे मागे तरी मी व्यंकय्या नायडू बघितलं आहे, गडकरी साहेब बघितले, त्याच्यानंतरच्या काळात नड्डाजी बघितले, त्याच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे राजनाथ सिंग बघितलेत, असे अनेक जण त्या पक्षामध्ये 3-3 वर्षाच्या करता हे झालेलं. अमित भाई बघितलेत, असे खूप जण तिथं अध्यक्ष झालेले. तो पार्टी अंतर्गत प्रश्न आहे. मी काय सांगा, आता ह्याचा त्याचा काही संबंध आहे का? काल ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेब माझ्या शेजारीच बसले होते ना, मग ते नाही विचारणार तुम्हाला तेवढंच लगेच. मला ते काल म्हणले की अजित मधल्या काळामध्ये ते इथं नव्हते, ते अब्रॉडला गेलेले होते, आता त्यांना काही काम होतं. माझा कार्यक्रम ठरला हे 1 महिन्यापूर्वी ठरलेला आहे. 1 महिन्यापूर्वी आज 3 तारीख ना, 2 तारीख नितीननी घेतली होती. गेल्याही वर्षी नितीननी तारीख घेतली होती, तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मला एक कळवण आणि एक सुरगाणा कार्यक्रम पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी आणि आदिती आलो. आता आदिती तटकरे माझ्याबरोबर आहे, दुपारपर्यंतच आहे. दुपारनं त्यांना मुंबईला जायचं आहे, कारण 6 त्यांची मुंबईत मिटिंग होती. उद्या बातमी होईल. निम्म्याच कार्यक्रमात अजित पवारांच्या बरोबर तटकरेतही होत्या. नंतर त्या नाराज होऊन गेल्या का काय? त्या पुढच्या अर्धा दौऱ्यात नव्हत्या. आम्ही काही नाही, आम्ही सगळे एक परिवार म्हणून काम करतोय. त्या संदर्भामध्ये काही जर असेल तर आम्ही तुम्हाला सांगू ना, आम्ही प्रेस बोलून सांगू. आत्ता पण ज्यावेळेस मला दिलीपरावांनी सांगितलं की दादा पत्रकार मित्रांना कळलं आहे तुम्ही इथं आलाय, तर ते बाहेर आलेले आहेत. मी म्हणलं आता आमचं बोलणं झालं, त्यांच्या घरातल्यांनी मला स्वागत केलं, त्या सगळ्या बोलणं झाल्यावर म्हणलं बोलवा पत्रकार मित्रांना, कारण शेवटी आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवणं, तुम्हाला आमच्याशी संबंध ठेवणं हे गरजेचंच आहे. कारण वेगवेगळ्या बातम्या काढणं हे तुमचं काम आहे, पण त्या बातम्या ऑथेंटिक असल्या पाहिजे, त्या बातम्या खऱ्या असल्या पाहिजे. एवढीच माझी आपल्याला आपल्यामार्फत राज्यामधल्या पत्रकार मित्रांना विनंती, आव्हान आहे, देशातल्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे. दादा, भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली आहे, हिंदुत्वाच्या मुद्दे घेऊन पुढे जाणार आहे, ज्यामध्ये लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होईल असं वाटतं. त्या पक्षांनी काय करावा त्यांचा प्रश्न आहे. मध्ये आम्ही 2.5 वर्ष उद्धव ठाकरे आम्ही आणि काँग्रेस काम करत होतं. उद्धव ठाकरेंची विचारधारा आणि त्यांची काही भूमिका ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यापासून आपण सगळेजण पाहत आलो. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुढं सरकार चालवत असताना महाराष्ट्राच्या विकासाचे महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यात आमचे फार विषय ताणले जाणार नाही अशा गोष्टी घ्यायचो आणि काम करायचो. 2.5 वर्ष काम केलं की नाही केलं की नाही, तशा पद्धतीनं आपल्या इथं अनेक राजकीय पक्ष आहेत. देशपातळीवर आहेत, देशपातळीवर तुम्ही NDA मध्ये बघितलंय, वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना 24 पक्ष एकत्र होते, किती वेगवेगळी विचारधारा होती, परंतु देशाच्या भल्याकरता त्यांनी वाजपेयी साहेबांनी एकदा 13 दिवस, एकदा 13 महिने आणि एकदा 5 वर्ष सरकार चालवलं. यामुळं वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपापल्या परीने प्रयत्न करतात. साधारण त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे. प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे, ते खुणवायला लागलेत चला, तर प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की सिटिंग जागा ज्यांच्या आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडे राहाव्यात, पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्या मध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा ए नी सोडली आणि बी न स्वीकारली तर त्या बदल्यात बी न पण एक सिटिंग जागा ए ला सोडली पाहिजे, किंवा ए नी सोडलेली जागा
सीनं घेतली तर सीनं त्या बदल्यात एक सिटिंग जागा सोडलीच पाहिजे. इथंच मध्ये काहीतरी आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी एक स्टेटमेंट केल्यानंतर लगेच वेगवेगळ्या बातम्या विशेषतः दिंडोरीच्या बातमी बाबतीत आल्या. मी सर्वांना सांगतोय की याबद्दल साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे, प्राथमिक. मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडं आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असणारा असला असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे, पण त्याला अंतिम स्वरूप यायचं. दादा, आपला उमेदवार पवार साहेबांकडनं यंग ब्रिगेडला मैदानात उतरवण्याचा प्लॅन त्यांनी आखलेला आहे. आम्ही पण यंग ब्रिगेड, मी राष्ट्रवादीचा 99 पासून एक कार्यकर्ता आहे. 99 पासून राष्ट्रवादीमध्ये पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही अनेकांना माहिती आहे की अनेकदा मी स्वतः नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळेस पण निलेश लंके असेल, सुनील शेळके असेल, आपला राजू नवघरे असेल, सुनील भुसारा असेल, मी कितीतरी संदीप क्षीरसागर असेल, मी कितीतरी तरुणांची नावं सांगू शकतो. प्रत्येक वेळेस मी तशा पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आत्ता देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेताना काही सिटिंग नव्या जागा येतील तिथं नवे चेहरे, आम्ही पण मी पण युवा शक्तीला किंवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम पहिल्यापासून, मी ज्यावेळेस अतिशय तरुणपणी खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेत नगरसेवक, स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता, झेडपी अध्यक्ष, इतर पदाधिकारी अशा अनेक ठिकाणी, आत्ता देखील तुम्ही बघितलं तर मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात संजय बनसोडे नवा चेहरा दिला, आदित्य तटकरे नवा चेहरा दिला, अनिल भाईदास पाटील नवा चेहरा दिला, साधारण वेगवेगळ्या समाजाला तिथं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सगळेच करत असतात, आम्ही पण करणार आहोत, मी पण युवा टीम देणार आहे. कुणी कुणाकडनं इच्छा प्रदर्शित करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता इथं एवढे सगळे आले, मी 2 महिन्यांनी आलो किंवा महिन्यांनी आलो किंवा मी 8 तारखेला येणार, कितीला 8 तारखेला, तर 8 तारखेला आत्ता तुम्ही ज्या ज्या चॅनलचं प्रतिनिधित्व करताय तिथंच असाल का? कोण इकडनं तिकडे जाईल, तिकडनं इकडे जाईल? तशा पद्धतीनं मी पण ती तुमची त्याची क्लिप बघितलेली आहे. मला जर भेटला मी तर त्यांना विचारेन की बाबा काय नक्की. शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, त्यांनी ज्यांनी त्यांनी आपल्या पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.